राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक. विद्यार्थी पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या जिल्हानिहाय परिस्थितीचा घेतला आढावा. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. जयंतराव पाटील यांनी विद्यार्थी पदाधिकाऱ्याकडून पक्षांच्या जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रदेश अध्यक्षांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्याचबरोबर प्रांतांच्या जयंतराव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा उपजिल्हापदी देवेश शिवाजी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच प्रवेश गुळवी नागसेन सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण अरबाज कुरेशी अंबरनाथ शहर अध्यक्ष संतोष सर्वदे भिवंडी तालुका उपाध्यक्षपदी निवडणूक करण्यात आली. या बैठकीला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिकरे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विशाल मनोहर म्हात्रे समाजसेवक अविनाश सुकरे आदी प्रदेश पदाधिकारी व सह जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप साळवे.